ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूर सच्चिसुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार उत्कर्षाकडे झेप या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपला चिंतनाचा विषय आहे मानवाचे दिव्यत्व मानवाचे दिव्यत्व आणि हा विषय स्वामीजींचा फार आवडता होता स्वामी विवेकानंदांना या विषयावर बोलताना कधीच थकवा येत नव्हता ते नेहमी कठोपनिषदाची स्तुती करायचे त्यांच्या आवडीचा उपनिषद म्हणजे कठोपनिषद कारण काव्यमय आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये नचिकेत्याचं कॅरेक्टर आहे नचिकेत्याचं चरित्र आहे तर कशाप्रकारे नचिकेता होता आणि त्यानं ते सत्य कसं जाणून घेतलं याविषयी स्वामीजी खूप बोलायचे खूप प्रेरणा द्यायचे आणि म्हणायचे की सगळ्यांनी कठोपनिषद कंठस्थ केला पाहिजे त्याला चांगल्या प्रकारे कठोपनिषद समजून घेतला पाहिजे तर आज आपला जो विषय आहे मानवाचे दिव्यत्व तर ह्याच कठोपनिषदामधले आपण दोन श्लोक घेऊन एक उदाहरणाद्वारे आपण बघणार आहोत तर हे बघा की दिव्यत्व हा जो शब्द आहे म्हणजे मनुष्य कसं आहे दिव्य आहे आता मनुष्यच नाही तर हे दिव्यत्व सगळ्यामध्येच आहे पशु पक्षी प्राणीमात्रामध्ये मनुष्यामध्ये सगळ्यामध्ये हे दिव्यत्व आहे पण मनुष्याची विशेषता काय आहे मानवाची हीच विशेषता आहे की फक्त मनुष्यच हे दिव्यत्व जाणून घेऊ शकतो बाकी कुणालाही हे शक्य नाही पशु पक्षी जनावरं ह्या सगळ्यांना काहीही शक्य नाही ते जसे आहेत तसेच राहणार आहेत आणि तसेच मरणार आहेत पण मनुष्य मात्र या जगामध्ये अज्ञानी म्हणून येतो पण तो ज्ञान प्राप्त करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून मुक्त होऊन या जगामधून बाहेर पडतो ही जी संधी आहे ही फक्त मानवालाच दिली गेलेली आहे कारण त्याच्याकडे बुद्धी आहे त्याच्याकडे बोलण्याची शक्ती आहे जे त्याच्यामध्ये सगळ्या फॅकल्टी आहे की ज्या फॅकल्टीजच्या माध्यमातून तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो हे इतर कोणत्याही पेशीमध्ये शक्य नाही फक्त मनुष्याला शक्य आहे तर हे प्रत्येकामध्ये दिव्यत्व आहे आणि आपल्यामध्ये पण ते दिव्यत्व आहे कठोपनिषेधामध्ये हीच गोष्ट आपल्याला एका रूपकाच्या सहाय्यानं सांगितलेली आहे सुंदर रूपक आहे नचिकेता आणि यमराज यांच्यामधला संवाद आहे तेव्हा हे रूपक नचिकेत्याने नचिकेत्याला यमराज सांगतात की ह्या मनुष्य देह कसा आहे यामध्ये काय या आहे आपल्याला ध्येय कसं साधायचं आहे हे विस्तारानं त्यामध्ये सांगितलेलं आहे पण आपण त्यासाठी दोन श्लोक इथं घेणार आहोत आणि ते दोनही श्लोक अतिशय सुंदर आहेत त्या दोन श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला त्या उपनिषदाचा गाभा समजू शकतो की उपनिषदाला काय म्हणायचं आहे आणि आप आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे हे दोन श्लोक जरी आपण चांगल्या प्रकारे समजून घेतले आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपण आपल्या जीवनाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो इतके महत्त्वाचे हे दोन मंत्र आहेत तिथे यम यमराज काय म्हणतात यमराज म्हणतात आत्मानं रचना विद्धी शरीरम रथमेव तू तु तू सारथी विद्धी मनः प्रग्रवानर इंद्रिया हयानाहुर आहुर विषयांस्ते गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्त भोक्ता राहू मनीषिन म्हणजे बघा हे दोन श्लोक कठोपनश्रामध्ये दिलेले आहे त्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे की आत्मानम रथिनम विधी शरीरम रथमेव तू हे शरीर काय आहे रथ आहे आणि आत्मा काय आहे रथी आहे आत्मानम रथिनम विद्धी ते बघा रथ आणि रथी ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहे आपण बघतोच देह आणि देही ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहे आपली गाडी आणि गाडीचा मालक ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहे तेव्हा इथे काय म्हटलं आहे आत्मानाम रथिनाम विद्धी हा जो आत्मा आहे तो रथी आहे तो गाडीचा मालक आहे आणि शरीरम होतो हे आपलं शरीर काय आहे हा रथ आहे हे रूपक सांगितलेलं आहे आणि बघा किती सुंदर हे चित्र यामध्ये आपल्याला या संकल्पना कशा मांडलेल्या आहे या चित्रामध्ये ह्या संकल्पना किती क्लिअर आहे तुम्ही तिथे शरीर बघता पण शरीराला रथाचा आकार दिलेला आहे म्हणजे आत्मानं रथनम विद्धी शरीरम रथमे होतो हे शरीर एक रथ आहे आणि त्यामध्ये आत्मा बसलेला आहे आपल्याला दिसते तिथे की मनुष्य आहे आणि मनुष्याच्या हृदयामध्ये तो आत्मा आहे तो कसा आहे तो प्रकाशमय आहे त्याचा प्रकाश बाहेर येत आहे तर ही सुंदर पेंटिंग आपण बघतो आहे की ज्या माध्यमातून आपल्याला ही संकल्पना समजायला सोपं जातं हे एक रूपक दिलेलं आहे तर आपलं शरीर काय आहे रथ आहे हे आपण कधीही विसरता कामा नये रथ आणि रथही कधी एक होऊ शकत नाही मालक आणि कार कधी एक होऊ शकत नाही देह आणि देही कधी एक होऊ शकत नाही आपण म्हणतो का कधी चुकून तरी म्हणतो का की मी ही कार आहे आपण कधीच म्हणत नाही आपण म्हणतो ही माझी कार आहे मी कार नाही ही माझी कार आहे तसंच आपण काय म्हणतो की हे माझं शरीर आहे आपण असं म्हणत नाही की मी शरीर आहे आपण कधीकधी म्हणतो जर आपण विचारलं की तू कोण आहे तर आपण म्हणतो की मी रमेश आहे की मी सुरेश आहे हे रमेश आणि सुरेश ही शरीराची नावं आहे तू रमेशही नाही तू सुरेशही नाही तू योगेशही नाही हे शरीराला नाव दिलेलं आहे पण तू त्यामध्ये असलेलं चैतन्य आहे म्हणजे मी वेगळा शरीर वेगळं ह्या दोन गोष्टी आपल्याला नेहमी ध्यानात ठेवाव्या लागतील मी कसं आहे मी आहे दिव्य स्वरूप मी दिव्यस्वरूप आत्मा आहे प्रकाशमय आहे ज्योतिर्मय आहे अमर आहे मी नित्य आहे कायमचा राहणार आहे पण मी ह्या शरीरामध्ये राहणार आहे हे शरीर काय आहे माझा रथ आहे ह्या शरीरात बसून मी हा रथ चालवतो आहे मी काही शरीर नाही आहे अहम ब्रह्मास्मी मी तर ब्रह्मा आहे मी तर आत्मा आहे म्हणजे हा भाव आपल्याला दृढ करायचा आहे आज आपण काय केलेलं आहे आपण स्वतःला ह्या शरीराशी एक केलं आहे ह्या शरीराशी आपण एकात्म झालेलो आहेत ह्या शरीरालाच आपण मी म्हणतो हीच तर आपली मोठी चूक आहे हे असं का होतं अज्ञानामुळं म्हणजे मी कार आहे असं आपण म्हटलं तर लोकं हसतील की नाही किंवा मीचा रथ आहे म्हटत लोक हसतील की नाही अरे बाबा रथ राजासाठी आहे ही कार मालकासाठी आहे हा देह देहीसाठी आहे ही पुरी आहे हा किल्ला आहे तर ह्या किल्ल्यामध्ये या पुरीमध्ये या शहरामध्ये या शरीरामध्ये तो राजा राहतो याची आपल्याला नेहमी जाणीव पाहिजे की हे शरीर माझं आहे मी ह्या शरीराचा वापर करत आहे मी या शरीराचा उपयोग करत आहे हा मला बनवून दिलेला रथ आहे आणि त्यामुळे या रथाला योग्य स्थानी घेऊन जाणं हे माझं काम आहे म्हणजे मला रथ कशाला दिला मला रथ दिलेला आहे प्रवास करायला तुमच्याकडे कार कशाला आहे प्रवास करायला कार आहे तुमच्याकडे आता त्या रथामध्ये बसून किंवा त्या कारमध्ये बसून तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचायचं आहे तुमचं जे गंतव्यस्थान जिथे तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला पोहोचायचं आहे पण त्यासाठी कशाची गरज आहे तुमच्याकडे जर रथ असेल तर तुम्हाला चांगला सारथी लागेल चांगला सारथी असल्याशिवाय तो तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानी घेऊन जाऊ शकणार नाही चांगला ड्रायव्हर असल्याशिवाय तो तुमची गाडी तुमच्या गंतव्यस्थानी घेऊन जाणार नाही तो मध्येच कुठेतरी अपघात करेल तेव्हा सारथीसुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण शेवटी सारथ्याच्या हातीच आहे त्या ड्रायव्हरच्या हातीच आहे ती गाडी ती गाडी कशी चालवायची हे सारथ्याच्या हाती आहे आणि म्हणून म्हटलं आहे बुद्धिम तू सारथी विद्धी मन प्रग्रवा वाहनार ह्या शरीररूपी रथाची बुद्धी काय आहे कोण आहे सारथी कोण आहे ह्या शरीररूपी रथाचा सारथी कोण आहे सारथी आहे आपली बुद्धी ही बुद्धी अगदी भगवंताच्या जवळ आहे समोरच बसलेली आहे म्हणजे आता ह्या बुद्धीच्या भरोशावर रथ चालणार आहे म्हणून पूर्वी जेव्हा युद्धामध्ये जायचे ते चांगल्या प्रकारच्या सारथ्याची निवड करायची बघा अर्जुनाचा सारथी कोण होता भगवान कृष्ण स्वत भगवान कृष्ण स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले म्हणून अर्जुनाला यशाच्या शिखरावर पोहोचवून दिलं यश प्राप्त करून दिलं जर भगवंताने आपल्या बुद्धीला सांभाळलं असेल तर बुद्धी बर ती बुद्धी आपल्याला बरोबर यशाकडेच घेऊन जाईल ती कधीही आपला घात करणार नाही पण तशी विवेकी बुद्धी आपल्याकडे पाहिजे ह्या बुद्धीला विवेक करता आलं पाहिजे काय खरं आणि काय खोटं हे तिला कळलं पाहिजे कौरव कोणते पांडव कोणते हे तिला कळलं पाहिजे नाहीतर त्या बुद्धीमध्ये जर हा विवेक नसेल तर ती बुद्धी खूप चुका करेल आणि शेवटी तुम्हाला दुःख भोगावं लागेल जीवनामध्ये तेव्हा बुद्धीला किती महत्त्वाचं स्थान आहे म्हणून तर आपल्याकडे गायत्री मंत्र आहे त्या गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे आपली बुद्धी तीक्ष्ण होते आपल्या बुद्धीमध्ये विवेक येतो धी यो यो न प्रचोदयात धी म्हणजे बुद्धी भगवंता माझ्या बुद्धीला प्रज्वलित कर माझी बुद्धी जागवून दे माझ्या बुद्धीमध्ये विवेक येऊ दे म्हणून जेव्हा मुलाची मुंज होते तेव्हा त्याला गायत्री मंत्र दिला जातो तो मंत्र जप केल्यामुळे त्या मुलाची बुद्धी चांगली होते तो मग या जगामध्ये चुका करत नाही तो आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो कारण त्याच्यामध्ये विवेक असतो त्याला धर्म काय अधर्म काय सत्य काय असत्य काय हे सगळं कळत असते पण ज्या बुद्धीमध्ये जर हा विवेक नसेल तर मग आपली काय गती होणार ओम भूर्भुव स्व तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवश धीमही धीयो योन प्रचोदयात हा आहे गायत्री मंत्र त्या मंत्राचा मुलं जप करतात मुंज झाल्यानंतर त्यामुळे त्यांची बुद्धी तल्लक होते म्हणजे एवढं ह्या मंत्राचं महत्त्व सांगितलेलं आहे हा मंत्र वाल्मिकी ऋषींनी डिस्कवर केलेला आहे त्यांच्या ध्यानामध्ये डिस्कवर केलेला आहे हा वैदिक मंत्र आहे तेव्हा इथे बुद्धी काय आहे बुद्धीम तो सारथी विद्धी बघा त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल तो सारथी बसला आहे निळ्या रंगाचा आहे म्हणजे भगवान कृष्णासारखा दिसतो म्हणजे भगवंताने जर आपल्या बुद्धीला हातामध्ये पकडून ठेवलं तर ही बुद्धी कधीच भ्रष्ट होऊ शकत नाही बुद्धीच्या मागे भगवंत आहे भगवंताने जर त्या बुद्धीला बरोबर गाईड केलं तर ती बुद्धी कधीही अपघात करणार नाही समजा तुम्ही मा गाडीचे मालक आहात आता तुम्ही मालक आहात आणि तुमच्या समोर बसलेला आहे आता तुमचं त्या ड्रायवरवर लक्ष पाहिजे की तो तर प्यालेला नाही आहे तो गाडी खूप रॅश तर चालवत नाही आहे तो गाडीचं स्पीड तर खूप वाढवत नाही आहे तो ओव्हरटेक तर करत नाही ना म्हणजे हे मालकानं बघितलं पाहिजे आणि त्याला मध्ये मध्ये सांगितलं पाहिजे की अरे असं करू नको हे तू चुकीचं करत आहे असं केलं तर अपघात होईल गाडीचा त्या मालकानं त्या ड्रायव्हरला नेहमी नेहमी सांगितलं पाहिजे की असं करू नको एवढं स्पीड वाढवू नको थोडं जरा स्पीड कमी कर हा रोड चांगला नाही म्हणजे मालकाला त्या ड्रायव्हरवर लक्ष ठेवावं लागतं पण आता हा मालक जर दारू पिलेला असेल आणि दारू पिऊन त्या गाडीमध्ये झोपलेला असेल जर पडलेला असेल तर आता त्या ड्रायव्हरला सांगणार कोण तो ड्रायवर आपल्या इच्छेप्रमाणे गाडी चालवेल आणि शेवटी गाडीचा अपघात करेल म्हणजे आपल्या बुद्धीवर आपल्या आत्म्याचं लक्ष पाहिजे की ही बुद्धी आपल्याला बरोबर योग्य मार्गाने घेऊन जाते की नाही म्हणजेच जर भगवंताचं त्या बुद्धीला मार्गदर्शन असेल तर बुद्धी कधीही चुका करणार नाही म्हणून म्हटलं आहे बुद्धीम तू सारथी विद्धी ह्या देहरूपी रथामध्ये बुद्धीचं खूप महत्त्वाचं स्थान आहे ह्या बुद्धीवरच सगळं काही अवलंबून आहे ह्या जगामध्ये आपण राहतो मनावर कधी विश्वास ठेवू नका कारण मन फार धोकेबाज आहे मन कधीही आपला विनाश करू शकते कारण मनामध्ये विवेक नावाची गोष्ट नाही त्याला इंद्रिय जिकडे ओढतील तिकडे ते तो आपला घेऊन जातो म्हणजे मनावर विश्वास ठेवू नका कारण मन पूर्णपणे इंद्रियाच्या ताब्यामध्ये आहे मनावरती इंद्रियाचं वर्षस्व चालते आता तुम्ही मनाच्या मागे आहात तुम्ही मनाला पण कंट्रोल केलं पाहिजे आणि मन काय आहे मन लगाम आहे बुद्धिम तू सारथवि मनप्रग्रवान तर हे मन आहे लगाम ह्या सारथ्याला लगाम आपल्या हातामध्ये ठेवावे लागतात ते सुद्धा आवरून धरावे लागतात त्या मनाला कळलं पाहिजे की हे इंद्रियरूपे घोडे चित्रामध्ये तुम्हाला दिसते हे पाच इंद्रियरूपे घोडे आहेत आणि मन लगाम आहे पण तो लगाम कुणाच्या हाती आहे तो लगाम बुद्धीच्या हाती आहे तो सारथ्याच्या हाती आहे तो त्या मनाला आवरतो इंद्र जिकडे घेऊन जाईल तिकडे घेऊन जाऊ देत नाही आणि बघा इंद्रिय हे पाच इंद्रिय आहे आणि तिथे पाच विषय आहे शब्दस्पर्श रप रस रूपगंध तर हे पाच पाच विषय काय आहे पाच रोड आहे बघा तिथे दाखवलेल्या चित्रामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध हे पाच विषय आहे आणि इंद्रिय ह्या विषयरूपी रस्त्यावरतीच धावत असतात त्यांना दुसरं काहीही नको असते ते आपले भरधाव धावतात पण इथे लगाम आहे मन आहे मन म्हणजे लगाम लगामाचा कंट्रोल बुद्धीच्या हाती आहे सारथ्याच्या हाती आहे या सारथ्याला लगाम आवर्त आले पाहिजे इंद्रिय आणि मन जिकडे आपला रथ घेऊन जाईल तिकडे जायचं नाही कारण हे घोडे तसेच आहे घोडे आणि लगाम आपल्याला ढिले सोडायचे नाहीत पण त्या सारथ्यानं जर लगाम आणि घोडे ढिले सोडले ते झालं तो रथ कुठे जाईल काही सांगता येत नाही कोणत्या खड्ड्यामध्ये पडेल जंगलामध्ये घेऊन जाईल कुठेतरी घेऊन जाईल तो काही बरोबर रस्त्यानं ना चालणार नाही म्हणजे इथे बुद्धी खूप सावध पाहिजे त्या बुद्धीच्या मागे जो आत्मा आहे मालक आहेत त्यानं त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे की आपली बुद्धी जागी आहे ना ड्रायवर झोपला तर नाही ड्रायवर झोपला असेल डुलक्या देत असेल तर आपल्याला मारून टाकणार म्हणजे आत्म्याचा घात होणार ही बुद्धी आणि इंद्रियाने मन जर ह्या जगाच्या मागे धावले तर आत्म्याचा घात करणार त्या मनाला इंद्रियांना अंतर्मुख करावं लागतं त्यांना भगवंताकडे घेऊन जावं लागतं त्यांना मोक्षाच्या चा मार्गावर चालवायचं असतं त्यांना ह्या जगाच्या मार्गावर नाही घेऊन जायचं या विषयाच्या मार्गावर घेऊन जायचं नाही तर भगवंताच्या दिशेनं घेऊन जायचं आहे तेव्हा इथे हे खूप महत्त्वाचं आहे इंद्रियानी आणि हयान आहूर विषयांस्ते इंद्रिय काय आहे घोडे आहे इंद्रिय आणि हयान आहूर ऋषी म्हणतात की ते घोडे आहे हयान आहेत आणि विषयांस्ते शुगोचरान आणि ते त्यांची धावस्ते विश्याया विश्याया धाव असते विषयांकडेच हे शब्दस्पर्श रूप रसगंध हे जे पाच विषय आहे ह्या विषयाच्याच मागे हे इंद्रिय धावत असतात आणि मन पण त्यांना धावू देते मनसुद्धा त्यांना कंट्रोल करत नाही आता हे मन याला काही स्वातंत्र्य नाही कारण याचा लगाम आहे बुद्धीच्या हाती ह्या बुद्धीनं मनावर कंट्रोल ठेवला पाहिजे मनाला कळत नाही पण बुद्धीला तर कळते ना की मन योग्य दिशेनं जात नाही ते ना इंद्रिया आपल्या इच्छेप्रमाणे याला ओढून घेऊन जात आहे तेव्हा इथे बुद्धीनं मनाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मनाने आपल्या इंद्रियाला कंट्रोल केलं पाहिजे मग काय होईल तुम्ही बरोबर गंतव्यस्थानी पोहोचाल कारण आता तुमच्या मनामध्ये बुद्धीमध्ये काय आहे ज्ञान आहे आता विवेक आहे आता मार्ग तुमचा क्लिअर आहे तुम्हाला तुमचं ध्येय माहिती आहे तुम्हाला जगाकडे नाही तर मोक्षाकडे जायचं आहे भगवंताकडे जायचं आहे आता तुमचं ध्येय ठीक झालेलं आहे त्यासाठी कशाप्रकारे कुणीकडे जायचं आहे हे पण माहिती आहे हे सगळं बुद्धीला माहिती पाहिजे मग तुमचा रथ कधीही वाईट मार्गानं किंवा चुकीच्या मार्गानं जाणार नाही इंद्रिया हया राहून विषयांशी गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्त भोगता राहू मनीषिन तेव्हा हा आत्मा आत्मेंद्रिय मनोयुक्त हा आत्मा जेव्हा मन आणि इंद्रियाशी युक्त होतो त्याला मग म्हटलं आहे भोगता तो भोगता नाही पण तो भोगता केव्हा होतो तो जेव्हा स्वतःला इंद्रिया आणि मनाशी जोडतो आणि इंद्रियाने मन जेव्हा या जगाचे भोग घेतात तेव्हा मग हा भोगता होतो हा ॲक्च्युली भोगताही नाही आणि करताही नाही याला कोणत्याही भोगाची गरज नाही कारण तो स्वतःमध्येच आनंदी आहे पण जेव्हा तो इंद्रियाने मनाशी एक होतो तेव्हा तो काय होतो जीव होतो तो जीवात्मा होतो तो आहे परमात्माच ह्या इंद्रिय मनाचा साथ जर सोडून दिला तर तो आहे परमात्मा पण या इंद्रिय मनाशी जर त्यानं स्वतःला जोडून दिलं की मी शरीरच आहे मी बुद्धीच आहे मी मनच आहे त्यानं अशा प्रकारे जर या सगळ्यांशी एकात्मभाव केला आयडेंटिफिकेशन जर झालं तर मग मात्र त्याला या जगामध्ये नुसतं गरगर गरगर -गर फिरावं लागतं तो या जन्ममृत्यूच्या चक्रामधून सुटत नाही कारण त्यानं आता स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींशी एक केला आहे तो आता विसरलाच आहे की अरे मी शरीर नाही मी इंद्रिय नाही मी मनही नाही मी तर आत्मा आहे मी यांना कसं काय माझं माझं म्हणतो यांच्याशी माझा काय संबंध आहे स्वतःला जर त्यापासून वेगळं केलं तर हा मुक्तच आहे पण हा स्वतःला या सगळ्या गोष्टींशी जोडून देतो आणि मग बनतो जीव जीव ब्रह्मैव ना परह ब्रह्मच आहे पण या शरीर मनाशी जोडल्यामुळे हा जीव झाला आणि जीव झाल्यामुळे काय झाला भोगता झाला आता हा काही भोगता नाही हे शरीर मन इंद्रिय भोग करतात याला कशाची गरज आहे भोगाची याला तर हा तर स्वयंपूर्ण आहे पण हा क्षुद्र जीव बनला कारण यानं स्वतःला ह्या शरीर बुद्धी मन इंद्रियाशी जोडून दिलेला आहे त्यामुळे याला ह्या जगामध्ये चक्कर खावे लागतात म्हणूनच तर शंकराचार्य म्हणतात मनोबुद्धंकारचित्तानी नाहम स्रोत्र न स्रोत्रजिव्वे न घराणनेत्रे न व्योमभूमीन तेजो न वायु चिदानंदरूप शिवोहम शिवम मे मनही नाही बुद्धिही नाही मनोबुद्धिहकारचित्ता नाहम मी अहंकारी नाही मी चित्तही नाही पंचमहाभूतही नाही तर मी काय आहे चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम मी तो चिदानंद स्वरूप आत्मा आहे पवित्र आत्मा आहे ह्या गोष्टींशी माझा काही संबंध नाही पण जेव्हा आपण या गोष्टीशी आपल्याला जोडतो तेव्हा आपल्याला क्षुद्रत्व प्राप्त होतं आपण आहो विशाल पण या इंद्रियमन बुद्धीशी आपण स्वतःला जोडल्यामुळे आता आपण झालो क्षुद्र आपण झालो शुल्लक एक साधारण जीव झालो आपण आपण क्रिचर झालो म्हणजे बघा आपण आहो क्रिएटर पण झालो क्रिचर कशामुळे आपण ज्या गोष्टी आपण नाही ज्या गोष्टी नश्वर आहे ज्या गोष्टी क्षणभंगूर आहे ज्या गोष्टी पंचमहाभूतापासून बनलेल्या आहे ज्या गोष्टी जड आहे त्या जडाशी आपण एकात्म झालो हे शरीर कसं आहे जड आहे हे पंचभूताचं बनलेलं आहे ह्या शरीराशी आपण एक झालो मी शरीरच आहे मी अमुकाचा मुलगा आहे मी अमुकाचा वडील आहे मी अमुकाचा पती आहे म्हणजे ह्या शरीराला तो उपाधी लावतो ही शरीरच तर एक उपाधी आहे की मी शरीरच नाही पण हा स्वतःला शरीर म्हणतो मग त्या शरीरावर पुन्हा एक 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 आवरण चढवतो म्हणजे लग्न झालं की हा होतो नवरा मुलगा झाला की हा होतो बाप म्हणजे बघा कसे नाते जोडत जातात हा मुलगाही नाही आणि हा आजोबाही ना नाही आणि हा वडीलही नाही आणि हा शरीरही नाही या ब्राह्मणी नाही या क्षुद्री नाही हा आत्माच आहे आणि तो वेगळाच आहे ह्या सगळ्यांपासून पण इथे आपण किती उपाधी लावतो मी अमुक जातीचा मी तमुक जातीचा मी एवढा शिकलेला मी डॉक्टर मी प्रोफेसर म्हणजे ह्या सगळ्या काय आहे ह्या शरीराच्या उपाधी आहे आत्म्याचा याचा काहीही संबंध नाही आपण शरीराशी एक झालो की या हजार उपाधी आपल्या मागे लागतात म्हणून शरीराशीच आपला काही संबंध नाही आपण आत्मस्वरूप आहोत आणि ते जाणून घेतल्यामुळेच आपली मुक्ती होणार आहे म्हणून आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपल्या इंद्रियांना आपल्याला योग्य प्रशिक्षण द्यावं लागेल त्यांचा मार्ग बदलावा लागेल त्यांची दहा असते जगाकडे त्यांना आता अंतर्मुख करावं लागेल त्यांना भगवंताकडे घेऊन जावं लागेल आणि त्या राजाला आपल्याला बघावं लागेल त्या आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा लागेल तोच खरा धर्म आहे रिलिजन इज रियलायझेशन स्वाभिजीवनाचे धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार स्वतःचं खरं स्वरूप जाणून घेणं आपण आहोत दिव्य स्वरूपच आपण सगळे दिव्यात्मेच आहोत पण आज अज्ञानामुळे आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे तेव्हा हे जाणून आपल्याला मुक्त व्हायचं आहे हेच आपल्याला सगळे संत सांगतात साधू सांगतात सगळे सांगतात पण आपण हे घोडचूक करतो बघा भगवान श्री रामकृष्ण काय म्हणतात त्याने सुंदर उदाहरण दिलेलं आहे भगवान श्री रामकृष्ण म्हणतात हंडीमध्ये भात शिजत असतो वांगी आणि बटाटेसुद्धा उकळत्या भांड्यात उड्या मारीत असतात मुले म्हणतात वांगी बटाटे उड्या मारीत आहेत परंतु त्याच्याखाली असलेल्या अग्नीमुळे हे घडते ही गोष्ट ते जाणत नाहीत माणसाला वाटते की त्याचे इंद्रिये काम करतात त्याला हे समजत नाही की त्याच्या देहात जे चैतन्य वसते ते त्याचे कारण आहे म्हणजे साधारण मनुष्याला हे कळत नाही की त्याच्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्यामुळे इंद्रिय मन सगळे आपापले कार्य करत आहे त्याला वाटते की हे इंद्रिय मनच कार्य करत आहे जसे भांड्यामध्ये गरम पाण्यामध्ये बटाटे आणि वांगे उड्या मारतात लहान मुलं म्हणतात की बटाटे वांगे उड्या मारत आहेत त्यांना काय कळत नाही की खाली काय आहे अग्नी आहे अग्नी असल्यामुळे पाणी गरम होत आहे आणि त्यामुळे उड्या मारत आहे ती अग्नी तुम्ही काढून घ्या सगळंच्या सगळं शांत ते चैतन्य शरीरातून गेलं की शरीर निर्जीव होऊन पडते त्या चैतन्यामुळे आपले इंद्रिय काम करत आहे मन काम करत आहे बुद्धी काम कर कर करत आहे कशामुळे कारण त्या चैतन्याचा प्रकाश आहे म्हणजे हेच आपण विसरतो म्हणून भगवान श्री श्रीरामकृष्णाने बघा की ते सुंदर उदाहरण दिलेलं आहे की मनुष्याला वाटते की मी करतो मी करतो पण ॲक्च्युली त्याला कळत नाही की हे सगळं जड आहे त्याचं शरीर मन बुद्धी सगळं जड आहे त्याच्या मागे चैतन्य आहे ते हृदयामध्ये बसलेलं आहे ते दिव्य चैतन्य आहे ते कॉन्शियस आहे त्याच्या प्रकाशामुळे त्याच्या अस्तित्वामुळे हे सगळे आपापलं कार्य है। आप है। करत आहे आपापलं कर्तव्य बजावत आहे हे स्वतःहून करत नाही कोणीतरी मालक बसलेला आहे रथामध्ये मालक बसलेला आहे म्हणून रथ चालतो आहे तो सारथी मन बुद्धी इंद्रिय सगळं माल त्या मालकाचं आहे त्या मालकाच्या इच्छेनुसार ते चालत असतात हे आपल्याला कळत नाही म्हणजे अज्ञानी मनुष्याला हे कळत नाही तो म्हणतो मी 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 पण त्याला कळत नाही की खरा मी तर आतमध्ये बसलेला आहे हे शरीर तर त्याचं आहे त्याच्या उपयोगासाठी आहे हे, उपयोगा हे।, हे सगळे मन इंद्रिय बुद्धी त्याचे नौकर आहे त्याच्या आदेशानुसार काम करतात ते चैतन्य आहे म्हणून ते काम करतात हे अज्ञानी मनुष्याला कळत नाही आणि म्हणूनच उपनिषदामध्ये हे सुंदर दोन श्लोक सांगितलेले आहे स्वामी विवेकानंदाने म्हटले आहे की आपल्याला हीच शिकवण लोकांना द्यायची आहे लोक अज्ञानामुळे ह्या मायेमध्ये दुःखामध्ये पिचत आहे स्वतःला शरीर समजून ह्या सगळे शरीराचे दुःख भोगत आहे त्यांच्या आत्मदेस तर अनंत आनंद आहे पण त्यांना माहिती नाही त्यांना जाणीव नाही ह्या वेदांताचा ह्या दिव्यत्वाचा सगळीकडे प्रचार करा लोकांना कळू द्या की त्यांच्यामध्ये अनंत शक्ती आहे त्यांच्यामध्ये अनंत आनंद आहे त्यांच्यामध्ये आत्मा आहे ही शिकवण सगळ्या जगाला द्या तुम्ही पण ते तुम्ही स्वतःला पण शिकवून घ्या म्हणजे तुम्ही स्वत रिअलायझेशन करा जाणून घ्या आणि लोकांना पण सांगा तोच एकमात्र उपाय आहे कारण ते सत्य जाणून घेतलं की तुमच्यामध्ये अनंत शक्ती येईल अनंत ज्ञान अनंत आनंद अन सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल फक्त अज्ञानामुळे आपण विसरून गेलेलो आहेत की आपण राजा आहोत राजा आपण वागतो आहे भिकाऱ्यासारखं म्हणून स्वामीजी म्हणतात टीच युअर सेल टीच एव्हरी वन इज रियल नेचर कॉल अपॉन द स्लीपिंग सोल अँड सी हाव इट अवेक्स पॉवर कम ग्लोरी विल कम गुडनेस विल कम प्युरिटी विल कम अँड एव्हरीथिंग कम व्हेन दी स्लीपिंग सोल इज राऊज टू सेल्फ कॉन्शियस ॲक्टिव्हिटी जेव्हा तुमच्यामधलं आत्मचैतन्य जागं होईल तेव्हा काय होईल पॉवर विलकम ग्लोरी विलकम गुडनेस विलकम अँड प्युरिटी विलकम अँड एव्हरीथिंग दॅट इज एक्सलंट विलकम टू यू ह्या जगामधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या मागे धावतील तुम्हाला कशाच्याही मागे धावावं लागणार नाही फक्त त्या आत्म्याला जागं तर करा बघा तो एकदा जागा झाल्यावर तुमच्यामध्ये किती शक्ती येते तो झोपलेला आहे म्हणून तुम्हाला वाटते की तुम्ही दुर्बल आहात त्याला एकदा जागा करा आणि बघा सगळं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे सगळं काही तुमच्यामध्ये आहे तुम्ही सगळं काही करण्यास समर्थ आहात ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग हे स्वामाजींचे शब्द आहे म्हणजे त्या आत्म्याला आपण जागं केलं पाहिजे कारण प्रत्येक व्यक्तीच ही दिव्य स्वरूप आहे ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन हे पण स्वामाजी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच अव्यक्त ब्रह्मा आहे प्रत्येकामध्येच दिव्यत ते दिव्यत्व आहे पण ते जाणून घ्या स्वतःला ओळखा आणि तो साक्षात्कार करा तोच खरा धर्म आहे आणि त्यानंतर इतरांना पण ते शिकवा टीच युअर सेल्फ अँड टीच एव्हरी वन त्यांना त्याचं स्वतःचं स्वरूप शिकवा आणि ते जर तुम्ही एकदा जागं करू शकलात लोकांमधलं आणि तुमच्यामधलं तर बघा मनुष्य पूर्णपणे बदलून जाईल ते अज्ञान सगळं निघून जाईल त्याला आत्म्याचं ज्ञान होईल आणि ज्या देशामध्ये असे आत्मज्ञाने जास्त राहतील तो देश पण महान होईल कारण अशाच पुरुषांची आज जगाला गरज आहे जगाला असे साक्षात्कारी पुरुष पाहिजे की जे उच्च आवाजानं सांगू शकेल की मी त्या आत्म्याला बघितलं आहे आणि तुम्ही पण बघू शकता भगवान श्री श्रीरामकृष्ण नरेंद्राला म्हणाले हो मी ईश्वरला केलेलं आहे मी ईश्वराला बघितलेलं आहे आणि तू पण बघू शकतो कारण त्यांची स्वतःची ती अनुभूती होती तर आपल्याला स्वतः अनुभूती करून घ्यावी लागेल मग जगासमोर उभं राहून सांगावं लागेल जसं श्वेताश्वेत उपनिषदामध्ये तो ऋषी ते ज्ञान प्राप्त करून घेतो आणि जगासमोर जाऊन उभा राहतो आणि दोन्ही हात वर करून सांगतो शृणवत विश्वे अमृतश पुत्र आय धामानी दिव्यानी तशु वेदाहमें पुरुष महांतं तमस परस्तात तमेव विदिवा अतमृत्युमेती न्यपंथा विद्यते अयनाय तो ऋषिवंतो शृणवतु विश्वे ह्या जगातल्या सगळ्या मानवान्नो ऐका ऐका माजी वाणी ऐका जोऱ्यामध्ये सगळ्यांना तो इन्व्हाइट करत आहे बोलावत आहे श्रीणंत विश्वे अमृतश पुत्र आहात तुम्ही अमृताचे पुत्र आहात तुम्ही अमृताचे अधिकारी आहात तुम्हीश्वराचे पुत्र आहात श्रीणंत विश्वे अमृतश पुत्र आये धामानी दिव्यानी तस्यू स्वर्गवाशी देवतांनो तुम्ही पण ऐका या पृथ्वीवरच्या लोकांनी पण ऐका मी त्या सत्याला जाणून घेतलेलं आहे वेदाहमेतम पुरुषम महांतम त्या महान आत्म्याला त्या ब्रह्माला मी जाणून घेतलेला आहे माझी ती अनुभूती आहे वेदाहमेतम पुरुषम महांतम कसा आहे तो पुरुष आदित्यवर्ण तमस परसतात तो सूर्यासारखा प्रकाशमान आहे आदित्यवर्ण सूर्याचा बघा कसा प्रकाश असतो हा आत्मप्रकाश आहे तो प्रकाशमय पुरुष आहे आणि सगळ्या अंधकाराच्या तमोगुणाच्या पलीकडे आहे आणि त्याला जाणून घेतल्यामुळेच तुम्ही या मृत्यूच्या जबड्यातून बाहेर निघू शकता तमेव विदित्वा अतिमृत्यू मिळती पंथा विद्यते अयनाय दुसरा कोणताही मार्ग नाही कुठेही शॉर्टकट नाही जोपर्यंत तुम्ही त्याला जाणून घेत नाही तोपर्यंत ह्या मृत्यूच्या जबड्यामध्ये तुम्हाला जावंच लागेल तुमचे सुटका नाही त्याला जाणून घेतल्यामुळेच मनुष्य मृत्यूच्या पलीकडे जाऊ शकतो तमेव विदित्वा अतिमृत्यू मिळती तो मृत्यूला पण क्रॉस करतो आणि त्याशिवाय अन्य मार्ग नाही नान्य पंथा विद्यते अयनाय तुम्ही पापी नाही तर तुम्ही अमृताचे पुत्र आहात ईश्वराचे पुत्र आहात हे स्वामीजींनी सगळ्या जगाला अमेरिकेत या धर्मपरिषदेमध्ये जाऊन लोकांना सांगितलं लो, सगळ्यांना आव्हान केलं की या तुम्ही पण जाणून घ्या तुम्ही दिव्य आत्म्या आहात तुम्ही हे शरीर आणि मन नाही हा आहे संदेश वेदांताचा हा आहे संदेश उपनिषदांचा हा आहे संदेश भगवान श्री रामकृष्ण आणि विवेकानंदांचा तेव्हा याचाच आपल्याला जगभर प्रसार करायचा आहे प्रचार करायचा आहे आणि आपल्या स्वतःलासुद्धा जीवनामध्ये आचरण करून त्याचा अनुभव घ्यायचा आहे तरच आपलं जीवन सार्थक होईल आपण जन्ममृत्यूच्या पलीकडे जाऊ आणि या शरीराद्वारेच आपण मुक्ती प्राप्त करून घेऊ हेच या दोन श्लोकामधून आपण बघितलेलं आहे तेव्हा आपण आपल्या वाणीला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु